ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे अयोध्यावारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रवाना झालाय. अयोध्यावारीला खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे सिद्धूवर दाखल आहेत. सिद्धू अभंगेचा मुख्यमंत्र्यांसोबत विमानातील फोटो हा आता समोर आलेला आहे. आताची ब्रेकिंग बातमी इथे. यावेळी ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे हा अयोध्यावारीला रवाना झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्यावारीला ते दाखल झाल्याचे दृश्य आहेत. खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे सिद्धूवर दाखल आहेत. सिद्धू अभंगेचा मुख्यमंत्र्यांसोबतचा विमानातील फोटो देखील आता व्हायरल होतोय. दृश्य आपण पाहतोय. या दृश्यामध्ये सिद्धू अभंगे हा देखील आपल्याला दिसतोय. ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे हा देखील अयोध्या वारीला रवाना झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्यावारीला ते रवाना झालेत. खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे सिद्धूवरती दाखल आहेत. या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनीष आपल्या सोबत जोडलेले आहेत. मनीष, काय अपडेट आहे? ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे हे देखील अयोध्यावारीला रवाना झाले आहेत, काय सांगशील याबद्दल? नक्कीच. कारण काल विमानाचे दृश्य आपण बघितलंय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानाने अयोध्येला ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांच्या सोबत ठाण्यातील एक कुख्यात गुंड जो ठाण्यातील 10 टॉप मोस्ट गुंडांच्या यादीमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो सिद्धू अभंगे हा सुद्धा काल आपल्याला विमानामध्ये बघायला मिळाला. खरं तर सिद्धू अभंगे यांच्यावरती जवळपास 13 आसपास गुन्हे दाखल आहेत ठाण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यामुळेच कुठंतरी या अयोध्या दौऱ्याची जी चर्चा संपूर्ण देशभरामध्ये बघायला मिळते त्यात सिद्धू अभंगे हा गुंड या प्रवासादरम्यान आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एक चर्चेचं वातावरण सध्या ठाणे परिसरामध्ये बघायला मिळतं. नक्कीच मनीष, सिद्धू अभंगे यांच्यावर याच्यावरती नेमके कुठले कुठले गुन्हे दाखल आहेत या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? खरं तर सिद्धूवरती खंडणी मागणे, अंमली पदार्थांचं सेवन म्हणजे अंमली पदार्थ तस्करी सोबत ठेवणे, त्यानंतर शस्त्र धारदार शस्त्रांचा साठा आपल्या जवळ बाळगणे आणि धमकावणे हे सगळ्या गोष्टी सिद्धू हा आजपर्यंत करत आला आहे. आणि त्या संदर्भातल्या गुन्हे हे सिद्धू वरती ठाण्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल केले आहेत. कारण नक्कीच मनीष, तर ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे हा अयोध्या वारीला रवाना झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे दृश्य आपण पाहतोय. ते अयोध्यावारीला रवाना झालेला आहे. खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे सिद्धूवर दाखल आहेत. सिद्धू अभंगेचा मुख्यमंत्र्यांसोबतचा विमानातील फोटो देखील समोर आलेला आहे. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष आहेत. मनीष, खरं तर सिद्धू याचे फोटो देखील स्पष्टपणे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे हे फोटो दिसत आहेत, याबद्दल काय सांगशील? खरं तर कारण काही वर्षापूर्वी सिद्धूने शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेस तो युट्यूब मधून आपले रील्स आणि व्हिडिओज अपलोड करायचा आणि त्याला एक मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा त्याचा चाहता त्यावेळेस झाला होता. त्याची दबंग स्टाईल, त्याची दबंग एंट्री आणि यामुळे त्याचा एक मोठा फॅन फॉलोअर्स आहे आणि त्याच्यामुळे त्याचं एक फाउंडेशन सुद्धा आहे की जे गोरगरिबांना त्याच्या त्या माध्यमातून मदत करतं. आणि हीच त्याची कुठेतरी एक सामाजिक ओळख म्हणून सिद्धू अभंगेला शिवसेनेत प्रवेश दिला गेला होता. पण त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी होती जी ही पार्श्वभूमी लक्षात न घेता त्याचा तो पक्ष प्रवेश झाला होता. आणि आज तो पक्षाचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून तो आजही शिवसेनेत काम करतो. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं गेल्या 2 दिवसापासून की ठाणे मुंबई परिसरातील जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात अयोध्येला जात होते आणि त्यांच्याच बरोबर सिद्धू सुद्धा हा काल विमानामधून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सोबत प्रवासादरम्यान आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतो. कारण नक्कीच मनीष, सिद्धू अभंगे हा प्रवासाच्या दरम्यान आपल्याला स्पष्ट दिसतोय. यामध्ये प्रवासाच्या दरम्यान त्याची तपासणी झाली नव्हती का, किंवा या संदर्भातली अधिकची काय माहिती आहे? ह्या सर्व प्रशासकीय जी यंत्रणा आहेत ही त्यांची जबाबदारी होती की नेमकं कोणकोण पदाधिकारी त्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांच्या सोबत प्रवास करणार होते. आणि ती सगळी यंत्रणा त्या माध्यमातून कामाला असल्यामुळे त्यांनी कोणाची चौकशी केली की नाही हा सगळा प्रशासकीय भाग आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी हा प्रश्न निर्माण होतो की आता सिद्धू मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळे नेमकं मुख्यमंत्र्यांना संरक्षण प्रशासकीय यंत्रणा पुरवल्या जातात
की गुंडांकडून मुख्यमंत्र्यांना सुरक्षा पुरवली जाते हा खरा प्रश्न न्यूज नेशनच्या माध्यमातून आपल्याला विचारायला हवा। नक्कीच म्हणे, सिद्धू अभंगे हा या विमानामध्ये दिसत आहे, यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळे आमदार खासदार देखील दिसत आहेत, यामध्ये सिद्धू अभंगे हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। ही खरं तर खूप गंभीर बाब म्हणावी लागेल। नक्कीच, कारण की राज्याच्या मुख्यमंत्री जर कुठल्याच गुंडांना घेऊन सोबत फिरत असतील तर राजकीय राज्यातील इतर नागरिकांचा प्रश्न हा त्यांचा उभा राहू शकतो आणि त्यामुळेच ही खूप गंभीर बाब आहे। आणि आजच आपण बघतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न हा सुरक्षेच्या माध्यमातून उभा राहतो आणि त्यामुळेच ही गंभीर गोष्ट जे आपल्याला दिसून येते। नक्कीच मनीष, तू आपल्यासोबत जोडलेलाच राहा। तर खंडणी उकळण्याने अशा वेगवेगळ्या अन्य गुन्हे दाखल असला सिद्धू अभंगे हा देखील मुख्यमंत्र्यांसोबत विमानामध्ये पाहायला मिळालाय।